स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, माझे नाव संदेश भरक्षण आहे। मी आज तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी काय चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही अशी माझी नम्र विनंती। कोंढाण्यासाठी तानाजी गेला, गोडकिटीसमोर बाजी आला, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला। आजकाल असे म्हणतात की जिथे मस्तक टेकवावं अशा नमस्काराची जागा हल्ली खूप कमी चाललेली आहे। पण ज्याचं नाव ऐकतात हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। त्या माझीचा 33 कोटी देवांचे कोट्यावशी मंदिरे असे असतील, पण त्याची पण यांची पूजा फार कमी लोक करतात। पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही, पण कोट्यावशी माणसं माझ्या राजाची पूजा करतात। ते जाणते राजे शिवाजी महाराज आणि ये सगळं मर सकता हे लेकिन बेईमान होऊ नाही सकता असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना मानाचा मुजरा। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरात झाला आणि तोफांचा गडगडाट झाला। सनई चौघडे वाजू लागले। सगळीकडे आनंद वातावरण पसरले। भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला। सह्याद्रीच्या आकाशाने उंचीने दिल्लीकडे ताटमानाने पाहू लागला आणि सह्याद्रीच्या कडे कोपऱ्यात कुकल आरोगी तुम्ही माझा राजा जन्माला, माझा शंभू जन्माला, माझा शंभू राजा जन्माला। छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकतात अंगातले रक्त सळसळ्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर बसले स्वराज्याचे दाखले धनी संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांना संपवण्यासाठी आला दिल्लीचा बादशहा औरंगजेब। अरे संपविण्यास शिवांचे तू कशी देणार टक्कर त्यांना? अरे 1 लाख सेवक यांचे ताग घेणार 33 कोटी विकत घेण्यासाठी आले। कणा मराठी मतीचा 3000 हल्ली 5000 उंट अन 400 घेऊन 40 नातू 22 ते सरदार अमीर मानाचा मेळावा भरदार। अरे पाहून हा भव्य देह दडवून जाती छाती भल्या भल्यांची औरंगी अशी पत्करली शरणागती। अरे कुठे हा वन्मा कुठे शिवाचा दिवा एक झुळकेत विझुनी जाईल येत्या मोकळी हवा 6 महिन्यात जिंकून घेईल बाळ शंभूजी गादी। अरे बर्बाद होतील जे लागतील मोगल्यांच्या नादी। शिवरायांचे राज्य जिंकले। संभाजींना मारून टाकायचे दक्षिण दिग्विजय जिंकायला महाराष्ट्र जिंकायचं आणि दिल्लीला परत जायचे असे औरंगजेबने ठरवले आणि पहिला किल्ला जिंकायचा ठरवला। तो रामसेज सध्या टेकडीवरचा किल्ला औरंगजेब 7.5 वर्षे लढला राहिला तरीही तो किल्ला जिंकू शकला नाही। औरंगजेबच्या बापाला सुद्धा किल्ला जिंकता आला नसता, कारण औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी लढत होता आणि आमचे मदी मावळे किल्ला लढवत होते शिवबांचे राज्य वाढवण्यासाठी। अरे मृत्यूलाही मात घ्यायला होता त्याचा कवा निदला छातीचा असा एकमेव छावा। महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चरित्र संपन्न शास्त्रवीर मुदल संहाकर रणमर्द विद्वान शिवपट श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय।